अकोला रेल्वे स्टेशनचा कायापालट झाला, पण रेल्वे स्टेशनचे प्रवेशद्वार मात्र तसेच राहिले. आधी असलेले प्रवेशद्वाराचे फलक पुन्हा लावण्यासंदर्भात आमदार नितीन देशमुख यांच्यासह शिवसैनिकांनी स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देऊन 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक रेल्वे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वारावरून काढण्यात आल्यामुळे आज अकोला शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह शिवसैनिकांनी रेल्वे स्टेशनचे प्रबंधक यांची भेट घेत अकोल्यातील रेल्वे गेटवरील दोन्ही फलक 8 दिवसात पुन्हा लावावे याकरिता निवेदन दिले. पुढील 8 दिवसात रेल्वे गेटवर फलक पुन्हा न लावल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना पद्धतीने रेल्वे स्टेशनवर करण्यात येईल, असा इशारा आमदार नितीन देशमुख व शिवसैनिकांनी दिलाय. दीपक गवई, ANN न्यूज, अकोला. अशापासून या अकोला रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार असे दोन प्रवेशद्वार वर्षानुवर्षे इथं होते, परंतु डेव्हलपमेंटच्या नावाखाली रेल्वे प्रशासनानं गेल्या 1.5 वर्षापासून ते प्रवेशद्वार काढले, परंतु डेव्हलपमेंटहीसुद्धा झाले नाही आणि प्रवेशद्वारहीसुद्धा लावण्यात आले नाही. म्हणून आज रोजी जिल्हा शिवसेनेच्या वतीने आणि शिवसेना शहराच्या वतीने आज रोजी ह्या ठिकाणी रेल्वे प्रशासनाला 8 दिवसाची सवलत देण्यात आली. 8 दिवसाच्या आत पूर्वत असलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार ह्या जर दोन्ही प्रवेशद्वाराच्या कमाना 8 दिवसाच्या आत जर उभ्या नाही झाल्या तर येणाऱ्या सोमवारी ह्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने रेल्वे लोक आंदोलन करण्यात येईल.